माझी सभापती नफीजाताई पारकर जिल्हा सदस्य राजेंद्र आरेकर तालुका अध्यक्ष विजय मोहिते अजय माने। शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रान धन्यवाद आणि कुटुंब रश्मिताई वहिनी सोबत या ठिकाणी सहकुटुंबामध्ये आल्याबद्दल मी संपूर्ण कोकणवासीच्या वतीनं माझ्या ह्या दापोली खेड मतदारसंघाच्या वतीनं त्यांचा हार्दिक स्वागत करतो अभिनंदन करतो त्यांच्यासोबत असलेले व्यासपीठा उपस्थित सगळेच सन्माननीने नेते ने उपस्थित या ठिकाणी सर्व माझे सहकारी उपस्थित बंधू बघडे मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की कि गेले कित्येक दिवस कोकणातलं हे राजकारण फार काही गद्दार लोकांनी वेगळ्या पद्धतीनं जस का आम्हीच शिवसेनेचे आणि आम्ही जसं का शिवसेना म्हणजे आम्हीच अशा पद्धतीनं या संपूर्ण राज्यामध्ये वेगळ्या पद्धतीनं लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण केला होता परंतु मी कोकणवासियाने आमच्या सगळ्या जिल्हावासीयाने किंवा माझ्या मतदारसंघातला मी धन्यवाद देईन की सगळ्या लोक आज माझ्या कार्यकर्त्यांनी आणि माझ्या मतदारांनी दाखवून दिलंय की कि कितीही काही झालं तरी ह्या ठिकाणी शिवसेना प्रमुखांच्या विचाराशी माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराशी आम्ही सगळे बांधील आहोत हे आज आपल्या सगळ्यांनी या ठिकाणी दाखवून दिल्याबाजून मी तुमचं सगळं मनापासून या ठिकाणी आभार मानतो विशेषतः साहेब एकोणीसशे सत्त्याऐंशी साली शिवसेनेच्या भगव्या सप्ताहामध्ये त्यावेळेस शिवसेना पक्षाची बांधणी होती आणि त्या काळामध्ये आम्ही नुकतंच शालेय जीवनातून त्याच्यामध्ये शिकत असताना मी खेडमध्ये शिवसेनेचा माझं मतदार यादीत नाव नसताना मी विभाग प्रमुख होतो मला शिवसेनेनं माझं मतदार यादीत नाव नसताना मला माझ्या विभागाची जबाबदारी दिली त्यानंतर मी पहिला जिल्ह्यातला सरपंच एकोणनव्वद एकोणीशे एकोणवदला मी शिवसेनेचा पहिला सरपंच हा जिल्ह्यातला मी पहिला सरपंच त्याच्यामध्ये झालो नंतर नव्वदला विधानसभा झाल्या शिवसेना प्रमुखांनी संपूर्ण या ठिकाणी कोकणाला संपूर्ण महाराष्ट्रात साथ घातली तेव्हा महाराष्ट्रामध्ये परिवर्तन होत असताना उमेदवारी कुणाला द्यायची आणि त्याच्यामुळे खेडमध्ये खेड मतदारसंघामध्ये खेड काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली दापोली मतदारसंघामध्ये काँग्रेसमध्ये बंडोरी बंडखोरी झाली चिपळूणमध्ये झाली रत्नागिरीमध्ये झाली संगमेश्वरमध्ये झाली त्या बंडखोरीमध्ये बऱ्याच आपल्या लोकांना त्या दोन भाग त्यांचे दोन भाग झाले असताना शिवसेनेचा त्याच्यामध्ये फायदा झाला आणि मग त्या काळामध्ये आम्ही एकोणीसशे नव्वदच्या ह्याच मैदानावरती शिवसेना प्रमुखांचं भाषण आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी ऐकत होतो ते एक लाट होती आणि त्या लाटेमध्ये सुद्धा माझ्यासारखा का कार्यकर्ता खेळला काय मोजून आमच्याकडे जी कार्यकर्ते होते त्या काळामध्ये माझ्याबरोबर विभाग असणारे संजय जाधव आज त्यांचं निधन झालेलं आहे अश गुंड्याचे अशोक आमरे त्यावेळेस माझ्याबरोबर होते तेही आज आमच्या हयात नाहीत देवेंद्र मोरे प्रकाश मोरे हे कार्यकर्ते माझे त्यावेळेच्या दिले आहेत राजेंद्र रेडीज असेल आज मग आमच्यामध्ये नाही आम्ही सगळ्यांनी जीवाचं रान करून फार इथं आमच्याकडे त्या ठिकाणी दहशत होती ती दहशतसुद्धा असताना सुद्धा आम्ही सगळ्यांनी जीव जीवाची बाजी मारून या ठिकाणी नव्वदला आमदार लिहून आणलं आणि नव्वदला आम्ही आमदार निवडून आणल्यानंतर गेले वीस पंचवीस वर्ष ज्या माणसाला आम्ही सातत्याने निवडून दिलं त्यापैकी जवळजवळ जा नव्वद टक्के लोक आज त्याच्या विरोधात आहेत सातत्याने कोण भेटला की त्याच्या विरोधात बोलायचं त्याच्या कुटुंबावरती त्याच्यामध्ये बोलत राहायचं अशा अनेक लोक त्याच्यामध्ये त्यांना सातत्यानं वाईट बोलणारा माणूस म्हणजे जसं आपण काही लोक त्याच्यामध्ये फेकू म्हटल्यानंतर मोदींचं नाव येत आहे तसं शिवेरडा आणि कुणाचं वाईट करायचं म्हटलं तर एकच नाव आहे आमच्याकडे शिवेरडा म्हणजे तो, तो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे असं नाव घ्यायचं नाही असं मला बऱ्याच लोकांनी सांगितलं घेऊ काय आता भास्करराव म्हटलं घे आता भास्करराव म्हटलं घे म्हटलं तर आता थोडस घेतोच हो आणि म्हणून या तालुक्यामध्ये अति सभा होणार उद्धवजी येणार म्हणून इथे नष्ट नेते रामदास कदम गेले चार पाच दिवस सातत्यानं प्रत्येकाला कार्यक्रम सांगतात अरे जाऊ नको तुझं काम आडवेल तुझे काम तुझ्या कामाची चौकशी करेन तुझ्या बांधकामाची चौकशी करेन असं दहशत निर्माण करून गेले चार पाच दिवस हे कार्यक्रम जात असताना इकडून तिकडून सातत्यानं फेरा मारतो ज्या रामदास पी त्यांनी उद्धव ठाकरेंची साथ केल्यानंतर त्याच्या बरोबर आला म्हणून त्याच्या बॅनरवरती तोंडाला काळा फासला गेला आमचे बॅनर त्याच्यामध्ये फाडले गेले आणि एवढं काय त्या केल्यानंतर आम्ही शिवसैनिक म्हणून आम्ही केले कित्येक वर्ष ह्याच्या सोबत राहून ज्या काय कोर्ट केसेला केसेस घेतल्या ते साहेब आम्ही सगळे घेत गीते साहेबांना सगळं माहिती आहे रामदास कदम एवढा भित्रा माणूस या जगात दुसरा कोण नाही कारण त्याच्या कुटुंबावरती त्याच्यावरती एक पण केस नाही फक्त त्याची मिजाज काय चालायचे आम्ही त्याचं काम करायचो त्याला आमदार म्हणून निवडून आणायचो आणि तो शिवाजी पार्कला आपल्याला कोण नेता नसायचा आपण त्याला संधी द्यायचा सा। तो रामदास कदम भाषण करायचं काय भाषण करायचं नारायण राणे बाटगाय नारायण राणे कोटगाय तो कोंबडी चोर आहे आता तुला रे काय सांग बोलायचं रामदास नामदास मला बोलायला काय आणि हा माणूस कधी कुणाचा झालेला नाही याच्यामध्ये आम्ही सातत्याने बघतोय आज त्याच्यामध्ये पक्षप्रवेश करत असताना माझा झाला पण मी त्याच्यामध्ये तुम्हाला साहेब विनंती करतो की या ठिकाणी खेड तालुक्यामध्ये पक्ष प्रवेश करत असताना ज्या जामग्यामध्ये रामदास कदम राहतो त्या जामग्यातले माजी सरपंच सगळे कार्यकर्ते आज उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये पक्ष प्रवेश करतो मी आज सगळ्यांच्या साक्षीने सांगतो उद्याची पंचायत समिती इथे शिवसेनेचाच सभापती बसणार आहे खेड नगर परिमेमध्ये शिवसेनेचाच नगराध्यक्ष बसणार आहे आणि अखंड रत्नागिरी जिल्हा परिषदेमध्ये शिवसेनेचाच जिल्हा परिषद अध्यक्ष बसणार का भास्कर शेख शंभर टक्के आमचं चॅलेंज आहे त्याला आणि मी तेही सांगतो खेड तालुक्यामध्ये अर्ध्या तालुक्यामध्ये भास्करांचा मतदारसंघ आहे अर्ध्या तालुक्यामध्ये मी आहे दोन्ही दोघा बाजू असं झोडपून काढू की खेड मध्ये साथीच्या साथी जिल्हा परिषद शिवसेना पक्षांच्या असतील उद्धव साहेबांच्या असतील साहेब या ठिकाणी पहिलं महाराष्ट्रातलं उदाहरण आहे पक्ष फुटीनंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाला या कोण त्याला नेता नव्हता तर रामदास कदम दळभद्री नेता दिला आणि मग ह्या नेत्यानं त्यालावर मीच म्हणजे काय जसं काय मीच हे सगळं फुटीचं राजकारण केलंय मी म्हणेन तोच मुख्यमंत्री तो मी जसं का सगळं केलंय आणि म्हणून त्याचा तालुका अध्यक्ष तालुका प्रमुख आमचा ता विजयराव जाधव कुठे गेला हा विजयराव जाधव त्याचा तालुका प्रमुख होता या राज्यामध्ये विजयराव जरा उभे राहा जरा तुम्ही बुटके दिसत नाही त्याच्या एवढीच उंची आहे तुमची आणि मग विजयराव जाधव हे तालुका प्रमुख म्हणून त्या शिंदे गटात होते जेव्हाच पक्षाचं शिवसेने चिन्ह काढलं गेलं पक्ष सुद्धा त्या ठिकाणी गायब केला गेला आमचे कार्यकर्ते साहेब झोपले नाहीत आणि मग या कार्यकर्त्यांना त्याच्यामध्ये फार मनामध्ये चीड आल्यानंतर शिवसेना शिंदे गटाचा तालुका अध्यक्ष आम्ही त्याला रामदास म्हणून समजलं पण नाही सकाळी उठून उद्धवजींच्या घरामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटामध्ये भास्करराव आणि गीते साहेबांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश झाला त्याचबरोबर पंचायत समितीचा राज्यातला पहिला सदस्य गणेश मोरे आमचा त्यालाही समजलं आता ह्याच्याकडे काय राहिलं नाही रामबाऊकडं आणि मग ते जामग्याच्या पंचसभेत सदस्य भास्करराव जामगा गटातला पंचसभे सदस्य तो त्या सुद्धा या ठिकाणी उद्धव साहेबांच्या गटामध्ये आला आता तर सगळ्या आयत। या ठिकाणी पुढचा ते निवडणूक आहेत परत काय त्याच्यामध्ये बोलायचं साहेब रामदास कदम हे आमच्या मनामध्ये नाही इथं काय लोकांना सांगत असेल आम्हाला बघून एवढं पळतो एवढा भित्रा रामदास कदम आम्ही जेव्हा पुढची सभा आहे तिथे सांगू आणि म्हणून हे सगळ्या शिवसैनिकांना सगळ्यांना माहिती आहे खेडमध्ये सातत्यानं कुणा कुणाच्या ह्याची चौकशी कर त्याची चौकशी कर कुणबी समाजाचा आमचा पाचशे कॉन्ट्रॅक्टर त्याला दंड त्याला एकोणीस लाख रुपये दंड लावला कुणबी समाजाचा आमचा आत्माराम बोर्ड शेतकरी त्याची सत्तर एकाहत्तर गुंठे त्याच्यामध्ये जागा हडप केली हे सगळं असं करत असताना शिवसेना प्रमुखांच्या चारित्र्यावरती बोलण्याची हे रामदास कर्मेंची मदत झाली आणि म्हणून सगळी लोक चिडून आलेले आहेत शिवसेना प्रमुख हे कुटुंब आपलं त्यांच्या जीवनावरती कोण बोलत असेल त्याचा कोण सहन करणार नाही आणि म्हणून राहता राहिला तर मी या ठिकाणी आजचा प्रवेश केला मला बऱ्याच पत्रकाने विचार की संजय राव तुम्ही राष्ट्रवादीमध्ये होतात तुमच्या त्या ठिकाणी राष्ट्रवादी तुम्हाला आमदार की दिली होती वय दिली होती मी आमदार म्हणून त्या ठिकाणी काम करणार पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका नगरसेवक असंख्य निवडून आणलो आणि मी जेव्हा पक्ष सोडत असताना जेव्हा पक्षाच्या अशा कठीण काळामध्ये जेव्हा असले हरामखोर माणसं जेव्हा पक्ष आणि शिवसेना प्रमुख बोलत असतील तर मी सुद्धा शिवसेनेचा मूळचा शिवसैनिक आहे